सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. येत्या 15 दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी प्रकल्प 4 सुधारित विकास आराखड्यास मान्यता देण्याबाबत बैठक होणार आहे. त्यानंतर डिंबे मानिकडोह बोगद्याचे टेंडर प्रसिद्ध होईल अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी श्रीगोंदा येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. खासदार सुजय विखे पाटील पुढे म्हणालेत की डिंबे मानिकडोह बोगद्याचा प्रकल्प आराखडा पूर्ण झाला आहे. तळपृष्ठ निश्चिती आणि इतर टेक्निकल बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. डिंबे मानिकडोह बोगद्याप्रमाणे साखळी योजना व्हावी यासाठी तातडीने सुधारित प्रकल्प विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे येडगाव धरणाच्या कालव्याचे 100 किलोमीटर विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कालव्याची वहन क्षमता वाढली की आवर्तन कालावधी कमी होईल आणि सर्वच शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास मदत होईल. हे पहा, चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेची मीटिंग, एक प्राथमिक मीटिंग झालेली आहे. माननीय जलसंपदा मंत्री आणि आमचे नेते फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागामध्ये कुकडीच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेची मीटिंग ही येत्या 15 दिवसांमध्ये होणार आहे. या 15 दिवसांमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये कुकडीचं पहिल्या 100 किलोमीटरचं अस्तरीकरण, कालव्यांचं, ज्यामध्ये नगर जिल्ह्याचा जो प्रश्न आहे, आणि डिंबे ते मानिकडोह या बोगद्याची हाईट निश्चित झाली, त्याला टेक्निकल सँक्शन मिळाले. फक्त टेंडर फ्लॅश होण्याच्या दृष्टिकोनातून चतुर्थ सुप्रभा म्हणजे रोटी प्रकल्प जो असतो त्याला 3 सुधार प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आता चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पाण्याचं आरक्षण, पाण्याचं समन्वय वाटप, कोणत्या योजनेनं समाविष्ट करायचं आहे, साखळी याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे, असा एकत्रित आराखडा आहे. हा फक्त एक बोगद्यापुरता मर्यादित विषय नाही आहे आणि म्हणून त्याला वेळ जातो, पण 15 दिवसांमध्ये त्याचा समावेश करून टेंडर फ्लॅश होईल. दुसरा असं, तुम्ही नगरला असताना म्हणले होते की बाजार समिती श्रीमंतांना चालवतो, मी सांगून तेच नेमकं काय. पण मला जो कोणी विचारलं ना, मला विचारलं तर मी सांगेल, स्वतःहून काय सांगत बसायचं. आता मी माझ्या अण्णा साहेब सभापती करा, मी जेव्हा बोललो मला वाटलं मला अण्णा साहेबाला करायचं होतं, पण मला तर उभेच राहिले नाही, हे नंतर सांगितलं त्यांनी मला की होते परिस पाहिजे. सगळे पक्ष जिथं आले बाजार समितीत तुम्ही ठरवलं असं वाटतंय बा, सर्वजण इथं जाईल हजर. नाही, मी त्या प्रक्रियेमध्येच नाही आहे. तालुक्यामध्ये पक्ष विरहित आघाड्या झाल्या आणि जनताच कन्फ्यूज झालेली सध्या की नेमकी काय चाललंय तालुक्यामध्ये, त्यामुळे अशा कन्फ्युजनच्या परिस्थितीमध्ये सभापती कोणी हो त्यांनी चांगलं काम करावं एवढीच अपेक्षा. मी जे स्टेटमेंट दिलं त्यामध्ये मला अण्णासाहेबांना माझ्या मनात होते, पण मला नंतर कळाले मला किती उभे राहिलेच नाही, त्यामुळे माझ्या शब्द. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, विश्वासाला जपणारी माणसं. वाढदिवस, साखरपुडा, लग्न, रिसेप्शन, मॅरेज अॅनिव्हर्सरी या शुभ कार्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, राहुरी शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर, वांबोरी राहुरी रोड, भारत पेट्रोलियम समोर, वांबोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 99-70-30-06-74 आणि 96-73-55-54-43. निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न वातावरण, फॅमिलीसाठी स्वतंत्र सुंदर व्यवस्था, लहान मुलांसाठी गार्डन आणि खेळणीची व्यवस्था, फॅमिली गार्डन आणि डायनिंग टेबल, बर्थडे पार्टी सेलिब्रेशन, मॅरेज अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी स्वतंत्र व्यवस्था, तसेच उद्योजकांसाठी कॉन्फरन्स हॉल आणि पार्सलची सुविधा देखील उपलब्ध. हॉटेल श्रीहरी, प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. तुम्हाला जर
जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.